युक्रेनची जी शहरं घड्याळाच्या काट्यांवर चालायची तिथे आता स्मशान शांतता आहे. नजर जाईल तिथे फक्त युद्धाच्या खाणाखुणा दिसतात. आक्रमण करणारे जखमी झालेले अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालेले लोक दिसतात. राजधानी किव पासून 60 किलोमीटर अंतरावरचं शहर बोरोकांड्यातलं हे अंगावर येणारं दृश्य. युद्ध कधी थांबेल माहीत नाही, पण युद्धानं सगळं उद्ध्वस्त झालंय हेच सध्याचं सत्य आहे. Что, сука, кацапа ебучие? Отойди, Жень! Полтава, нахуй, в деле. युक्रेनच्या पोल्टावामधल्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय, ज्यात युक्रेनी सुरक्षा रक्षक रशियाची हत्यारं उद्ध्वस्त करताना दिसतोय. ही हत्यारं नष्ट करण्यासाठी या सैनिकानं रॉकेट प्रोपेल्ड गनचा वापर केलाय, ज्यामुळे काही सेकंदात हत्यारं उद्ध्वस्त झाली. युक्रेनमधल्या शहरांना लक्ष्य केल्यानंतर आता रशिया युक्रेनच्या बंदरांनाही लक्ष्य करते. रशियन सैन्याच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सागरी भागात कशी परिस्थिती आहे ते छायाचित्रांमधून दिसतंय. हा हल्ला ओडेसाजवळच्या बेलनकोव या भागात घडलाय. हा हल्ला गावातील लष्करी डेपोमध्ये करण्यात आलाय. युरोपातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या झापोरोजा प्रकल्पावर रशियानं हल्ला केल्याचा आरोप युक्रेननं केला आहे. अणुऊर्जा प्रकल्पावर गोळीबार केल्यानं रेडिएशनची लेवल वाढल्याचाही दावा युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला. मात्र आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा परिषदेनं रेडिएशनमध्ये बदल झाला नसल्याचं स्पष्ट केलंय. रशियन सैन्यानं युक्रेनमध्ये आपली लष्करी तैनात वाढवणं सुरूच ठेवलंय. रशियन सैन्याचे रणगाडे युक्रेनच्या झापोरोजात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये आतापर्यंत अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्यात, पण मानवी कॉरिडॉर व्यतिरिक्त दोघांमध्ये अद्याप कोणताही विशिष्ट करार झालेला नाही. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी किव ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. किवला रशियन फौजांनी चारही बाजूंनी वेढा दिलाय. दरम्यान सोशल मीडियावर हल्ल्याचा एक लाईव्ह व्हिडिओ व्हायरल झालाय. युक्रेनच्या चेर्नेहाइव या शहरात एका कारच्या डॅशबोर्डवर लावलेल्या कॅमेऱ्यात क्षेपणास्त्र हल्ल्याचा थरार चित्रित झालाय. कार चालत असताना समोरच असलेल्या एका इमारतीवर क्षेपणास्त्र कोसळलं. कांठळा बसवणारा आवाज झाला. रशियन नागरिकांपैकी एखाद्यानं पुतीन यांना संपूर्ण हाच युद्ध संपवण्याचा एकमेव मार्ग आहे असं खळबळजनक विधान अमेरिकेचे सिनेटर लिंडेस ग्रॅहम यांनी केलंय. ग्रॅहम यांनी ट्विटरवरून हे विधान केलंय. पुतीन यांना जो कोणी संपवेल तो देशाची जगाची मोठी सेवाच करेल असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुतीन यांना थेट आव्हान दिलंय. आमचा देश सोडावाच लागेल असं त्यांनी पुतीन यांना म्हटलंय. तुम्हाला युक्रेन सोडायचं नसेल तर माझ्याशी चर्चा करावी लागेल, मी चावत नाही, त्यामुळे सोबत बसून चर्चा करूया असा टोला त्यांनी पुतीन यांना लगावलाय. रशियाची ताकद युक्रेनसमोर जास्त असल्यानं युक्रेनला रशियाशी लढणं कठीण होत आहे. रशियाशी लढण्यासाठी युक्रेनला फायटर प्लेनची गरज आहे. यासाठी युक्रेननं अमेरिकेकडे फायटर प्लेनची मागणी केली. याविषयी चर्चा सुरू असल्याचं झेलेन्स्की यांनी सांगितलंय. अमेरिकेसह अन्य देशांकडूनही युक्रेननं मदत मागितली आहे. युद्धाशी संबंधित काही सॅटेलाईट छायाचित्र समोर आली, ज्यात बेलारुसजवळ रशियानं मोठ्या प्रमाणात लष्करी विमानं आणि लढाऊ विमानं तैनात केली आहेत. ही छायाचित्रं इस्रायली एजन्सीनं दिली आहेत, ज्यामध्ये रशियन लष्करी विमानं आणि लढाऊ विमानं बेलारुसच्या सीमेवर तैनात असल्याचा दावा केला जातोय.